हाल ही में गोवा में जागतिक शैक्षणिक इंस्टीट्यूट मार्स के द्वारा राष्ट्रीय प्रतियोगिता संपन्न हुई। संपूर्ण भारत में से प्रथम आने का सम्मान 4.5 वर्ष के नन्हे बालक दैवी कर्णे को प्राप्त हुआ। आइए देखते हैं दैवी कर्णे की योग सुगता। भांडू के पवार पब्लिक स्कूल के दैवी नामक छात्र के साथ पूरे ही देश में लगभग 1200 छात्रों ने मार्स द्वारा आयोजित विज्ञान और गणित राष्ट्रीय प्रतियोगिता में सहभाग लिया। राज्य स्तरीय प्रतियोगिता में यश प्राप्त करने के बाद कुल 125 छात्र राष्ट्रीय स्तर के लिए पात्र पाए गए, जिनकी अंतिम फेरी 13 जुलाई को गोवा के बिट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में ली गई। इस राष्ट्रीय प्रतियोगिता में भांडुप के पवार पब्लिक स्कूल के दैविक विशाल कर्रे नामक छात्र ने पूरे देश में अव्वल क्रमांक प्राप्त किया। दैविक 4.5 साल के बालक है और नर्सरी क्लास में पढ़ता है। दैविक के स्कूल के सारे शिक्षकों ने दैविक के इस कामयाबी की काफ़ी सराहना करके उसे अपने परिवार को बधाई दी। कॉम्पिटिशनसाठी आम्ही स्पेशल अशी ट्रेनिंग देत नाही। शाळेतलं जे शिक्षण आहे जे खेळातून आणि रोजचं जे ते शिकतात त्याच्यातूनच त्यांना आम्ही एनकरेज करतो आणि पेरेंट्सचं पण आम्हाला खूप सपोर्ट असतं। आमचे वेरियस ॲक्टिव्हिटीज असतात। एक दिवस असतो लास्ट डे ऑफ द मंथ 30 तारीख, त्या दिवशी मुलांना आम्ही फक्त खेळातून त्यांना टीचर्स स्किट करतात आणि पूर्ण दिवस वेगळेवेगळे खेळ असतात। सापसिडी बनवली आहे वर्गात, त्याच्यातून ते खेळातून शिकतात आणि त्यातच दैविक वेगळ्या वेगळ्या मॅथ्स असो किंवा इंग्लिश असो त्याच्यात एकदम एक डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चनिंग त्याच्याकडनं आम्हाला दिसतं। टीचर्सना पण खूपच प्रश्नांनी खूप खूप प्रश्न विचारत असतो आणि खूप एन्थुझियास्टिक फॉर दिस एज। अ लॉट ऑफ क्वेश्चन्स ही आस्क अँड ही इज व्हेरी क्युरियस। मॅडम, विशाखा विशाल, आमच्या ह्या पवार पब्लिक स्कूलमध्ये ॲक्च्युली आम्ही प्ले वे मेथडमध्ये सगळं काही शिकवतो, म्हणजे जेणेकरून एखादं एक्झाम्पल जरी द्यायचं असेल कलरचं म्हटलं तरी किंवा अजून दुसऱ्याकडे पार्ट्स ऑफ बॉडीचं, म्हणजे प्रत्येक गोष्टीकरता एक एक्झाम्पल दिलं जातं जेणेकरून मुलाला एक स्वतःचा अनुभव येतो। म्हणजे एक लाईव्हली एक्झाम्पल देऊन त्या मुलाला कलर्स असेल तर त्यांना त्या गोष्टीचा अनुभव येतो की आता दोन कलर्स मिक्स करायचे असतील आणि एक नवीन कलर बनवायचा असेल प्रायमरी टू सेकंडरी कलर, मग त्याला त्याची हातावरती दोन वेगळे कलर देऊन त्यानंतर ते दोन्ही कलर मिक्स करून कुठचा नवीन कलर होतो, अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या खेळाप्रमाणे खेळून मुलाला शिकवत असतो। आणि त्याला जसं नाही की आमच्या या संपूर्ण स्कूलमध्ये आमच्या प्री प्रायमरी सेक्शनमध्ये म्हणा किंवा प्रायमरी सेक्शनमध्ये आम्ही ह्या मेथडने संपूर्ण फॉलो करतो। आणि दैविकबद्दल बोलायचं म्हटलं तर एकदम ब्रिलियंट चाईल्ड आहे, एकदम लाईव्हली, म्हणजे त्याच्यासमोर आपण काही एक्सप्लेन केलं की त्याच्यासमोरून आपल्याला प्रश्न येतील, मग ह्याचं काय होतं, मग हे कसं होणार, तसं म्हणजे वेगवेगळे प्रश्न तो विचारत जाणार आणि त्याच्यामध्ये त्याला एक क्युरियोसिटी असते की मला काहीतरी अजून विचारायचं आहे, मला अजून काहीतरी उत्तर मिळेल आणि तो उत्तर पण खूप सुंदर देतो। म्हणजे एक
प्रश्न एक मी समजा टॉपिक दाखवला की त्याच्यावरती त्याला एक्सप्लेन करण्यासारखं किंवा त्याला विचारण्यासाठी खूप काही त्याला म्हणजे रिझनची गरज नाही तो इझिली हा क्युरियस तो खूप क्युरियस आहे आणि म्हणजे काहीही त्याला दाखवलं आपण एखादा कन्सेप्ट घेऊन त्याची ग्रास्पिंग पॉवर एकदम एक्सलंट आहे तो लगेच ती ते कन्सेप्ट किंवा काही आपण त्या रिलेटेडमध्ये काही दाखवलं शिकवलं त्याला शिकवण्याबद्दल एक्सेप्ट आणि तो लगेच त्या गोष्टीला त्या गोष्टीवर तो त्याची थिंकिंग चालू होतं. I am Mrs. Gandhi. Thank you for having me today. He is a very, very bright and intelligent boy. And the second part is school environment where you is tarah se matlab hum log ne taiyar kiya hai ki jiske mein wo hidden talent hai jaise Delhi ki hai wo tap kar sake to wahi hua hai yahan pe bhi aur ghar pe bhi uske ghar environment mein bhi it has helped him to you know bring out the talent which is there. So I'm sure about the school matlab through school we'll have more children you know coming up and with such being successful with this type of exams and definitely Delhi has you know the talent which the class teacher and the school has been able to tap it. We wish him all the best for the future or matlab competitions jeete. We are very proud of him. It's a very proud moment for all of us. सुरुवातीपासूनच दैवीच्या स्कूलमधून अशा प्रकारच्या एक्झामसाठी प्रोत्साहन मिळत होता. सुरुवातीला त्याने इंटरस्टेट एक्झाम चांगल्या प्रकारे क्वालिफाय केली होती, त्याचा आता 5वा क्रमांक आला होता. इंटरस्टेटनंतर तो आता नॅशनलला गेला. स्कूलमधून त्याला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळत होतं, तयारी करून घेत होते. दैवीच्या घरी त्याची आई त्याची तयारी करून देत होती, आजी आजोबा सगळ्यांचं त्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष असतं आणि तो ग्रास्पिंग वगैरे व्यवस्थित करत असतो. गणित विज्ञान विषयामध्ये त्याची आवड आहे बऱ्यापैकी, तो अभ्यास करत असतो आणि त्यामुळे त्याला ते शक्य झालं नॅशनल लेवलला क्रमांक मिळवणं.